नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 5 जुलै रोजी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतोय. छोटीशी अपडेट आहे, पुढील 24 तासामध्ये 5 जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये सकाळचे जर वातावरण बघितले, सकाळचे आणि पहाटेच्या वातावरणामध्ये किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी, वेंगुर्ला, महापन, कुडाळ हा जो सर्व काही परिसर आहे, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा, सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये म्हणजे सकाळच्या दरम्यान 5 जुलैला बघायला मिळू शकते. राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. रत्नागिरीकडे देखील पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये सकाळच्या दरम्यान. रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. माखजन, गुहागर, चिपळूण, खेड, दापोली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. तर प्रतापगड, गोरेगाव, दिवेघरकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. रोहा, लवासा, रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नेरळ, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये सकाळच्या दरम्यान. वसईविरार, शहापूर, वाडा, पालघर, डहाणू सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये खरपाडा, त्र्यंबक, इगतपुरी तसंच सिन्नरच्या काही भागांमध्ये, निफाड, वणी हा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये सकाळच्या दरम्यान. सकाळच्या दरम्यान अहिल्यादेवीनगर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असून भाग बदलत हलक्या सरी बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो सकाळच्या दरम्यान. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी पावसाची शक्यता असून सोलापूरकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून हलक्या सरी सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. सकाळच्या दरम्यान किनारपट्टीला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, त्यानंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतर. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळून पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे. विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, किनारपट्टीला जर बघितलं तर दुपारनंतर पुढील 24 तासामध्ये तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. राजापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचाच राहील. रत्नागिरीकडे जर बघितलं तर रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड तसंच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. माखजन, कोयना, पाटण या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. तर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं. रत्नागिरी जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त वाढत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याकडे सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा, राजापूर, रत्नागिरी सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस पुढील 24 तासामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. माखजन, गुहागर, चिपळूण, खेड, दापोली सर्वत्र मध्यम सरी शक्यता पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. गोरेगाव, दिवेघर, रोहा, लवासा तसंच अलिबाग, पेन, खोपोली, कासमत सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईकडे जोर थोडा वाढत आहे दुपारनंतर. नेरळ, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता मध्यम स्वरूपात आहे. वसईविरार, शहापूर, वाडा, पालघर सर्वत्र विजांचा गडगडाट देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. दुपारच्या दरम्यान या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर वणी, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान. दुपारनंतर पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढत आहे. निफाड, सिन्नर हलक्या मध्यम सरी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. तसेच सटाणा, देवळा, चांदवड या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर जर बघितलं तर ढगाळ वातावरण असून विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो. भाग बदलत पावसाची शक्यता देखील आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं. राहुरी, गोडेगाव, बुगुर, पाथडी हलक्या सरी बघायला मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. जुन्नूर, बनसर, चाकण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर पुणे, सासवड, लोणत, फलटण, बारामती हलक्या सरींची शक्यता. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्याकडे बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता. मेधा, वसुरपोट, सौराट, रळशी, शिंगेवडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. मात्र पूर्व भागाकडे जोर कमी आहे. कोरेगाव, रहिमतपूर, अंध, वडूज, निदाल हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. लोणंद, फलटण, बारामतीकडे हलक्या सरींची शक्यता आहे. आणि सोलापूरमध्ये इंदापूर, अकलूस, पिलीभीत, पंढरपूर, मावळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान, दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. मात्र पावसाचा जोर दुपारनंतर वाढत आहे. विजांचा गडगडाट,
जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. बार्शी, वायरा, परांडा, तसंच सोला, पंढरपूर, माहूळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर. सांगलीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, सांगली, कुरुंदवड, कुडाळ, चटणी, तासगाव, विटा, मायणी, कुचिनागज या काही परिसरामध्ये असून कोल्हापूरकडे जर बघितलं दुपारनंतरचे वातावरण कोल्हापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोळोली, किनी, इस्लामपूर, कोकरूड, मलकापूर, राधानगरी, गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर छत्रपती संभाजीनगरकडे दुपारनंतरचे जर वातावरण बघितले पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे. पावसाची शक्यता धरण क्षेत्राकडे थोडी कमी आहे. गंगापूर, वैजापूर हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो. सेंद्रामेडी, सी, पिपरी, काचोड, पाचोड हलक्या सरींची शक्यता. उत्तरेल जोर थोडा जास्त आहे. दौलताबाद, एलोर, गुफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, तसंच फुलंब्री, रामगाव, पिशोर, सिल्लोड सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे पुढील 24 तासामध्ये. मात्र रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन सर्वत्र पावसाची शक्यता आहे. आणि गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबाडी, शिवरनगर सर्वत्र हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. वडीगोद्री, तसंच बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर, मंगरुळ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो या ठिकाणी. वडवणी, तळेगाव, शिरसाळ या ठिकाणी जोर जास्त आहे. तर धारूर, केज, येळंब, चौसाळा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. पावसाचा जोर वाढलेला आहे धाराशिवमध्ये. कळंब, मासा, तारखेडभूम, येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बिलेम, तुळजापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे. मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. लातूरकडे देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये. घाटेगाव, लातूर, बाळा, औसाखिणी, थोड, शिवरांतपाल, लातूर रोड, रैनापूर, बोडखा, बर्डापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. अहमदपूर, बर्डापूर सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. परभणीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. तर झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. नांदेड वगाळामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड वगाळा, भोकर, हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, तामसा, किनोटी, चोदा सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकत आहे. लोहा, बुजुक, कवठा, नरसी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय. आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस देखील पुढील 24 तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान सापदगाव, हिंगोली, कळमनुरी, नापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, जबरदस्त पावसाचा जोर पुढील 24 तासामध्ये वाढत आहे दुपारनंतर विदर्भामध्ये. विदर्भामध्ये जर नागपूर जिल्ह्याकडे बघितलं पुढील 24 तासामध्ये तर विजांच्या कडकडाटासह जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतो. नागपूरमध्ये नागपूर, तसंच पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोरली, परशिवणी, वाघोली, कामपट्टी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. या ठिकाणी जोर जास्त आहे. कोंडाली, काटोल, नारखेडकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडाराच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये भंडारा जिल्ह्याकडे मध्यम सरी बघायला मिळू शकते. या ठिकाणी भंडारा, वारती, धर्मापुरी, बारशा, सुलिकांधारी, उमरेड, खरगाव, बिवापूर, पवनी, गोतंगावाडी या काही परिसरामध्ये. गोंदिया, लांजी, वारासिवनी, बालाघाट, साकोली, देवरी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी. तर गडचिरोलीकडे जर बघितले पुढील 24 तासामध्ये तर गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. मारकाचा, राजुळी, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली या परिसरामध्ये जोर जास्त आहे. तर चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड हा जो काही परिसर आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. चंद्रपूरकडे मात्र जोर जास्त वाढत आहे. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भातळी, मोहली, कुटवाडा, चारगाव, बिके, चिमूर, भद्रवती सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळकडे देखील जोर वाढलेला आहे. पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 24 तासामध्ये. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळी आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसेच रुई, दिग्रस, दरवानेर, यवतमाळ विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. आणि मित्रांनो, वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे. जोरदार पाऊस आपल्याला देवळी, कोल्हापूरकडे देखील बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघितलं तर जोरदार पाऊस होऊ शकत आहे. सेलू, तुळजापूर, बारबडी, हिंगणघाट, वाडनेर, वाडकीपणे विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर लाडगड, वाधोणा, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि मित्रांनो, अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावतीच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. बादनेरा, चांदूर, धामणगाव, तसंच नांदगाव, मुजरी, धामणगाव रेल्वे हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता आहे. अचलपूर, चिखलदरा, चिखलदरा, साल, धारणी जोरदार पाऊस.
आणि अकोलामध्ये पुढील 24 तासांमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मुसळधार पाऊस अकोला मूर्तिजापूर दर्या पुराकोट तेलहरा या काही परिसरामध्ये आहे. वाशिमच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस. मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेरडाकडे बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 24 तासांमध्ये दुपारनंतरचे वातावरण जबरदस्त राहील. वाशिम अकोला या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो बुलढाणामध्ये मेहकर चिखली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतरचे वातावरण बघितलं तर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पुढील 24 तासांमध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील. मोटाला खामगाव पिंपळगावली बरडगाव नांदुरा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो खान्देशात देखील पाऊस जोर जास्त वाढत आहे. पुढील 24 तासांमध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर यावल हिरापुरा आडगाव वाडवड चोपडा काढोरे जालोद धरंगाव एरंडोल सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच पाचोरा बडगाव पाहू जामनेर बोधवाडकडे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 5 जुलै रोजी. तर मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील 24 तासांमध्ये दुपारनंतरचे वातावरण तर धुळे जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस. धुळे नववारी कापडणे हा जो काही परिसर आहे अंजंग या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. साखरीकडे जोर थोडा कमी आहे मात्र चिमठाणे नरडाणे शिंदखेडा शिरपूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आणि नंदुरबारकडे नंदुरबार रानाला कोपरली शहादा तळोदा अकलकुवा करणी धनोरा बोरचाक नावपूर विसरवाडी आमली कोकसे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पुढील 24 तासांमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये खान्देशात पाऊस जोर जास्त वाढत आहे. सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस आपल्याला जळगाव धुळे नंदुरबार या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टीला खान्देशामध्ये तसंच विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो. पुढील 24 तासांमध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.